श्री क्षेत्र गाणगापूरच्या धर्तीवर औरंगाबाद शहरातील श्री जागृत दत्त मंदिर येथे दत्त जन्म उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन पालखी सोहळा साजरा करण्यात आला. श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरुंचे नाम स्मरण. श्री क्षेत्र गाणगापूरच्या धर्तीवर सिडको N7 येथील श्री जागृत दत्त मंदिर येथे दत्त जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन पालखी सोहळा साजरा करण्यात येतो. हा उत्सव 8 दिवस चालत असून या दरम्यान दररोज 1500 नागरिकांना अन्नदान करण्यात येते. दररोज या ठिकाणी भगवंताला अभिषेक होतो, शाश्वत पूजा सुद्धा होते. शाश्वत पूजा म्हणजे जे सामान्यातला सामान्य माणूस आहे अशा सगळ्या लोकांसाठी आपण एक व्यवस्था केलेली आहे की वर्षातून 1 दिवस एक वेळेस एक रक्कम भरायची आणि आयुष्यभरासाठी त्या व्यक्तीचा त्या तिथीला, ज्या दिवशी त्यांनी सांगितले तारीख असो किंवा तिथी असो, त्या तिथीला त्यांचा त्या दिवशी अभिषेक होत असतो प्रतिवार्षिक. त्यानंतर कुठलंही त्यांच्याकडनं शुल्क घेतलं जात नाही. अजन्म तो माणूस मंदिराशी अटॅच होतो, जोडला जातो असा उपक्रम आपण राबवत असतो. त्याहीपेक्षा अजून आपण उत्सवाच्या दरम्यान आपण या ठिकाणी दररोज भिक्षाफेरी काढतो. भिक्षाफेरी यासाठी काढतो की सामान्य माणसाला आपण ज्यावेळेला प्रसादाला येतो त्यावेळेला आपणही याचे देणगीदार आहोत, आपलंही अधिकार आहे अशी भावना जागृत व्हावी आणि त्या माणसानं आनंदानं प्रसाद ग्रहण करावा. आणि भिक्षान्नाचं विशेष असतं की भिक्षान्न सर्व पातक नष्ट करतं, पुष्टी करतं असतं माणसाच्या मनाची, बुद्धीची पुष्टी आणि शरीराची तिन्हीची पुष्टी भिक्षान्न करत असतं. भिक्षान्न हे अत्यंत पवित्र असतं म्हणून आपण भिक्षान्न या ठिकाणी मागत असतो. आणि उत्सव संपल्यानंतर जी भिक्षेत आलेलं जे धान्य आहे ते उरतं, ते आपण गरजवंतांना ते दान करतो की त्यांना वर्षभर त्या अन्नदानाचा फायदा व्हावा. गरजवंतांना म्हणजे नेमकं कोणाला? गरजवंतांना म्हणजे की ज्यांना सरकार देत नाही आणि ते गरीब आहेत पण सरकार देत नाही, किंवा ते कुणाला अनाथाश्रमाला देतात, अनाथाश्रमाला नाही देत. जे कुटुंबातले गरीब व्यक्ती आहेत की ज्यांना कुणी विचारत नाही, वाली नाही आणि मागू पण शकत नाही, त्यांना त्यांचं स्टेटस पण जपायचं असतं आणि दाखवता पण येत नाही, अशा लोकांना आपण बोलावून समाजात असं ओळखून शोधून आपण अशा व्यक्तींना देत असतो. हा उत्सव गेल्या 12 वर्षांपासून राबवण्यात येत असतो. त्याचबरोबर या दरम्यान प्रत्येक व्यक्तीला श्री दत्तमूर्तीचे जवळून दर्शन घेण्यासाठी उत्सव समितीच्या वतीनं मुभा देण्यात येत असल्याचं श्री जागृत दत्त सेवा समितीचे उत्सव समन्वयक गणेश जोशी यांनी AINews बोलताना सांगितलं. मागच्या 12 वर्षापासून आपण इथं दत्तजयंती महोत्सव सुरू केलेला आहे. मागच्या 12 वर्षापासून जे मंदिराची आपण जीर्णोद्धार केला, आधी खूप छोटं मंदिर होतं, नंतर आपण जीर्णोद्धार करून आता इथं उत्सवाला जे महोत्सवाचं स्वरूप इथं प्राप्त झालेलं आहे. आपला उत्सव साधारण 8 ते 10 दिवस हा उत्सव चालतो. या उत्सवामध्ये आपल्याकडं साधारणतः 50 ते 60 हजार लोक येऊन जातात या दरम्यानच्या काळात. आपल्या उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की हा उत्सव इतर उत्सवांपेक्षा आपण वेगळं काय करतो, तर आपण इतर उत्सवांपेक्षा केवळ इतर सप्ताह 8 दिवस सगळे सप्ताह चालतात, आपण वेगळं काय देतो, तर आपण वेगळं असं देतो की इथं वेगवेगळ्या प्रकारचे ज्या धार्मिक विधी आहे, पूजा आहे, त्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण जिथं लोक सहभागानं त्यात लोकांना सहभाग घेते अशा पूजा आपण इथं करत असतो. जसं उदाहरण सांगायचं झालं तर आपण तुलसी अर्चन सेवा करतो. तुलसी अर्चन जेव्हा करतो आपण 1 सहस्र तुलसींचं अर्पण दत्त महाराजांना करतो आणि ते नुसतं पूजेत बसणाऱ्या माणसांनाच नाही तर प्रत्येक सामान्य माणूस येऊन तिथं थोडंसं अर्पण करून महाराजांचं तिथं समक्ष दर्शन घेऊ शकतो. कारण आपली ही जी दत्तमूर्ती आहे तिची प्राणप्रतिष्ठा आपण केली आहे ती फक्त आपण उत्सवाच्या काळात बाहेर आणत असतो, त्यामुळे तिचं दर्शन घ्यायचा हा दैवदुर्लभ योग आपल्याला त्या निमित्ताने येत असतो. त्याचसोबत आपण इथं अन्नछत्र चालवतो. 8 दिवस आपण अन्नछत्र चालवतो. अन्नछत्रामध्ये आपण साधारण आपल्या इथं दररोज 1000 ते 1500 लोक इथं जेवायला येत असतात. दररोज दुपारही अन्नछत्र चालत असतं. आपला उत्सव जो आहे तो बेसिक श्रीक्षेत्र गाणगापूरच्या धर्तीवर आहे, त्यामुळे तिथं जसं दुपारी ओम भवती भिक्षांनी असं म्हणून आपलं अन्नछत्र तिथं सुरू असतं, त्याच धर्तीवर आपण इथं ह्या संभाजीनगरमध्ये आपल्या शहरामध्ये हा उत्सव साजरा करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या उत्सवाचा एक केंद्रबिंदू असा आहे की आपण इथे दीपोत्सव करत असतो. दरवर्षी आपला दीपोत्सव जवळपास इथले सगळे लिडिंग पेपर
आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यम वृत्तवाहिन्या आहेत तो कॅश करायला येत असतात. कारण त्या निमित्ताने आपण 11,000 दिव्यांचं श्री दत्तयंत्र इथं साकारत असतो. जे की ते कधी केलं जातं? ते उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे पारायणाच्या दुसऱ्या दिवशी. आणि उत्सवाची सुरुवात कधी होते? मार्गशीर्ष शुद्ध नवमीला आपण उत्सवाची सुरुवात करत असतो. औरंगाबादहून अनवर पठाण, AI News औरंगाबाद.